फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार होती म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती निवड यादी अखेर पवित्र पोर्टलवरती आज दिनांक सात दोन दोन हजार वीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे होय नववी ते बारावी या गटातील खाजगी संस्थेतील रिक्त पदांसाठी शिफारसपात्र उमेदवारांची यादी आत्ता पोर्टलवरती काही वेळापूर्वीच उपलब्ध झालेली आहे आणि त्याबाबत महत्त्वपूर्ण अशा सूचना आणि यादी उपलब्ध झाली त्याचबरोबर मेरिटवरती सुद्धा काय परिणाम झाला आहे का किंवा काही उमेदवारांची निवड झाली आहे या ठिकाणी आपण सविस्तरित्या माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं मित्रांनो पुढील होणाऱ्या यादीवरतीही या यादीनुसार काही महत्त्वाचे संकेत मिळणार आहेत ते संकेत नेमके कोणते आहेत त्यामुळे हे, त्या हे संकेत पाहायलासुद्धा सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण पुढे येणारी एक ते आठची यादी असेल या यादीनंतर किंवा विनामुलाखत मुलाखत असेल याबाबतचे संकेत आहेत ते पाहूया सर्वात आधी सूचना काय आहेत त्या ते या गटातील खाजगी संस्थातील रिक्त पदांसाठी शिफारस पात्र उमेदवारांची यादी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक चाळीस एकोणऐंशी दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार खाजगी संस्थेतील इयत्ता नववी ते बारावी या गटातील गटा पदासाठी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे नुसार खाजगी माध्यमिक शाळेतील इयत्ता नववी ते दहावी पदासाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता अकरावी ते बारावीसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना विचारात घेऊन नव्याने प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी नववी ते बारावीसाठी प्रक्रिया राबवत असताना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नेमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार नववी ते दहावी पदासाठी उत्तीर्ण बघा आणि उच्च माध्यमिक शाळेतील पदासाठी किंवा द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना विचारात घेऊन नव्याने प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ याचिका येथील याचिका क्रमांक एकोणऐंशी अडतीस दोन हजार एकोणवीस वीथ सी ए नऊशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार वीस याचे क्रमांक आठ हजार एक दोन हजार एकोणीस वीथ सी ए आठशे तीस दोन हजार वीस व याचे क्रमांक बारा हजार सहाशे तीन ऑब्लिक दोन हजार एकोणीसमध्ये दिनांक एकतीस एक, एक दोन हजार वीस रोजी झालेल्या निर्णयानुसार ओ बी सी या संवर्गासाठीची एक जागा वगळून इयत्ता नववी ते बारावी या गटातील पदासाठी शिफारस पात्र आठशे अडतीस उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे जाए कोर्टाचा एक निकाल देण्यात आलेला होता आणि त्या निकालानुसार ओबीसी संवर्गाची एक जागा राखीव ठवण्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता ती जागा सुद्धा राखीव ठेवल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे आठशे एकोणचाळीस पदापैकी आठशे अडतीस पात्र उमेदवारांची यादी आता पोर्टलवरती उपलब्ध झालेली आहे मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या दहा खाजगी शैक्षणिक संस्थांतील आरक्षण आणि रिक्त पदे यानुसार शिफारसपात्र उमेदवारांच्या संस्थानिहाय शिफारसपात्र उमेदवारांची यादी ग्रॅज्युएट टीचर नऊ टू ट्वेल्व म्हणजे नाईन टू ट्वेल्व राऊंड एट आणि शासन परवानगी प्राप्त झाल्याने माजी सैनिक व अन्य शिल्लक समांतर आरक्षणातील भूकंपग्रस्त वगळता योग्य उमेदवार उपलब्ध झाले नाहीत अशी पदे त्या त्या प्रवर्गातील प्युअरमध्ये रूपांतरित करून गुणवत्तेनुसार दुसरी शिफारसपात्र उमेदवारांची यादी ग्रॅज्युएट टीचर नऊ ते बारा कन्व्हर्टेड राऊंड नाईन प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे आज या ठिकाणी दोन राऊंड प्रसिद्ध झालेले आहेत राऊंड एट आणि राऊंड नाईन राऊंड एटमध्ये या ठिकाणी नववी ते बारावीसाठी सरसकट रिक्त असणाऱ्या जागेवरती या ठिकाणी उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर राऊंड क्रमांक नऊमध्ये ज्या समांतर आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत उदाहरणार्थ माझी सैनिक आणि अन्य शि शिल्लक समांतर आरक्षण त्यामध्ये अंशकालीन उमेदवार असतील इतर काही समांतर आरक्षण असेल हे जे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत या जागा त्या त्या प्रवर्गामध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आहेत म्हणजेच काय तर समजा ओबीसी प्रवर्गातील माजी सैनिकांची जागा असेल आणि त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील नववी ते बारावीचा माजी सैनिक प्रवर्गातील किंवा समांतर आरक्षण उमेदवार उपलब्ध झाला नसेल तर ती जागा माजी सैनिक याच प्रवर्गाला खुल्या गड खुल्यासाठी उपलब्ध झालेली आहे म्हणजे सर्वच उमेदवार त्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि अशा जागेंची दुसरी यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्यानंतर रयत शिक्षण संस्था सातारा श्री स्वामी शिक्षण संस्था कोल्हापूर महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या संस्थांच्या दोन याद्या ग्रॅज्युएट टीचर नऊ टू ट्वेल्व राऊंड एट अँड ग्रॅज्युएट टीचर नाईन टू ट्वेल्व कन्वर्टेड राऊंड नाईन तर उर्वरित सात संस्थांची शिफारसपात्र उमेदवारांची यादी ग्रॅज्युएट टीचर नाईन टू ट्वेल्व राऊंड एट प्रसिद्ध करण्यात येत आहेत म्हणजेच रयत शिक्षण संस्था स्वामी शिक्षण संस्था महात्मा फुले शिक्षण संस्था या तीन संस्था ज्या आहेत या तीन संस्थांच्या दोन याद्या आहेत तर उर्वरित सात संस्थांच्या याद्या फक्त राऊंड एटमध्येच आहेत शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे उमेदवारांच्या लॉग वर निवडीचा तपशील उपलब्ध करण्यात आलेला नाही शिफारस पात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे मात्र उमेदवारांच्या लॉग वर निवडीचा तपशील मात्र उपलब्ध करण्यात आलेला नाही त्यामुळे उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरील ॲप्लिकंटवर क्लिक केल्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेली शिफारस पात्र उमेदवारांची यादी पाहावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे वैयक्तिक लॉगिनवर यादी उपलब्ध नसल्यामुळे उमेदवारांनी जनरल यादी जी काही होमपेज ॲप्लिकंटवर उपलब्ध करून दिलेली आहे बर है या ठिकाणी ही यादी पाहावयाची आहे त्याचबरोबर अजून काय सूचना पाहूया आणि सर्वात शेवटची सूचना ती म्हणजे यादीतील उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी आपल्याशी संबंधित संस्थेच्या नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी दिनांक पंधरा दोन दोन हजार वीस पर्यंत संपर्क साधावा म्हणजे पेंद पंधरा फेब्रुवारी दोन हजार वीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला संबंधित संस्थेच्या नियुक्ती प्राधिकारी किंवा नियुक्ती अधिकारी जे असणार आहेत यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे आत्ताच्या घडीला सर्वात मोठी आणि आने आनंदाची बातमी म्हणावी लागेल पवित्र पोर्टलवरती नववी ते बारावीच्या उमेदवारांची पुन्हा एकदा निवड यादी उपलब्ध झालेली असून या ठिकाणी त्या उमेदवारांना पंधरा दोन दोन हजार वीसपर्यंत पर्यंत नियुक्ती मिळणार आहे संबंधित संस्थेमध्ये आता या संस्थेमध्ये या उमेदवारांनी या ठिकाणी हजर व्हायला विसरू नका सर्वात आनंदाची बातमी अशी की माजी सैनिक तसेच इतर प्रवर्गातील ज्या रिक्त जागा राहिलेल्या होत्या रक्षणाच्या या जागा याच राऊंड एट आणि नऊमध्ये मध्ये कन्वर्ट करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे इथून पुढील होणाऱ्या राऊंडमध्ये सुद्धा या जागा कन्वर्ट करून लवकरच दुसरा राऊंड राबवण्यात येत आहे आता हा राऊंड कधी राबवला जातो हे पाहणं सुद्धा ठरणार आहे अगोदर आपण ज्या निवड याद्या लागलेल्या आहेत ह्या निवड याद्या या ठिकाणी पाहूया आता आपण आहोत डॉट महाराष्ट्र पेजवरती आणि ज्या सूचना होत्या या सूचनेतील चिन्ह जे दिसत होते त्याला आपण कट केल्यानंतर खाली ले ले या ठिकाणी बघा आपणाला दिसून येतं एक नोटिफिकेशन खाजगी व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या इता नववी ते बारावी या गटातील पदासाठी मराठी इंग्रजी माध्यमांची शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही यादी पहा ग्रॅज्युएट टीचर नऊ ते बारा राऊंड एट या ठिकाणी दिसत आहे निळ्या ब्लॉकमध्ये त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती यादीसुद्धा डाउनलोड होणार आहे आणि ग्रॅज्युएट टीचर नऊ टू ट्वेल्व या ठिकाणी दिसून येत आहे राऊंड नाईन या स्वरूपामध्ये या दोन्ही याद्या या ठिकाणी तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता मी अगोदरच या ठिकाणी क्लिक करून डाउनलोड केलेल्या आहेत आणि ज्या की तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध दिसतील आपण राऊंड नऊवा याची यादी आपण पाहतोय राऊंड नऊमध्ये आपल्याला माहीत आहे महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूर त्याचबरोबर रयत शिक्षण संस्था याच संस्थेच्या या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत आता राऊंड जो नाईन आहे यामध्ये एकूण टोटल सात पेज आहेत पहा या ठिकाणी पहिला कॅन्डिडेट जो आहे तो ओबीसीचा हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनचा आहे कमलाकर रामबाऊ ठाकरे हा कॅन्डिडेट आहे आणि या ठिकाणी जो उमेदवार आहे हा उमेदवार ओ बी सी कॅटेगरीसाठी ही जागा कन्वर्ट झालेली आहे आणि पी एच कॅटेगरीमधून उपलब्ध न झाल्यामुळे उमेदवार या ठिकाणी ही जागा कन्वर्ट झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दुसरं आहे ही रयत शिक्षण संस्थेची कन्वर्ट झालेली यादी वन फोर्टीचे कॅन्डिडेट या ठिकाणी जनरलचे सिलेक्ट झालेले आहेत एकंदरीतच काय तर या उमेदवारांना समांतर आरक्षणामुळे हे मेरिट या ठिकाणी खाली येण्यास मदत झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी ए सी बी सीचे सुद्धा कॅन्डिडेट आहेत ओ बी सी कॅटेगरीचे एकशे सत्तावीस एकशे पंचवीस मीडियम वाईज एकूण जवळपास सात पेज, पेज या ठिकाणी आहेत उपलब्ध मित्रांनो आणि हे सात पेजमधले जे काही सर्व उमेदवार आहेत या उमेदवारांचं एक भाग्य म्हणावं लागेल कारण समांतर आरक्षणातील जागा उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे मेरिट कमी येऊन या उमेदवारांची निवड होण्यास मदत झालेली आहे त्याचबरोबर राऊंड एटची सुद्धा या ठिकाणी यादी आपण ओपन केलेली एकूण एक ते पंचेचाळीस पेज आहेत मित्रांनो हे पेज है। मेरिट है ना संदी ले 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 है। या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहायला विसरू नका नेहरू एज्युकेशन सोसायटीपासून या पेजची सुरुवात आहे सर्वात महत्वाचं या ठिकाणी मेरिट कमी आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे सर्वांना जवळपास या ठिकाणी संधी मिळालेली आहे या सर्व याद्या पाहून काय कमेंट असेल तर किंवा तुमची काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद